या ठिकाणी आपण फलटणमध्ये न्यू हॉलंडच्या शोरूममध्ये आलो आहोत. त्यांचा 10वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत आहे. तर आपण ते तेथील कस्टमर आहेत आत्ता, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार. माझ्याकडे न्यू हॉलंडचे आत्ता 2 ट्रॅक्टर आहेत आणि 6.5 असे 2 मॉडेल आहेत. काय सांगाल यार ट्रॅक्टरबद्दल, काय प्रतिक्रिया? ट्रॅक्टर आत्ताच्या कंडिशनला मार्केटमध्ये 1 नंबर ट्रॅक्टर आहे आणि मला त्यांनी जे ज्या पद्धतीने सांगितलं त्याच्यापेक्षा परफॉर्मन्स त्याचा चांगलाच मिळाला आजपर्यंत. या ठिकाणी तुम्हाला काय काय अनुभव आहे ट्रॅक्टरचे? अनुभव म्हणजे मी ॲक्च्युली ट्रॅक्टर दंडांचा ॲक्सिडेंटली पडलो, म्हणजे मला काय त्याच्यात काही पडायचं नव्हतं, पण नोटबंदी झाली, माझे डाळिंबीचे पैसे पडून होते आणि ते साहेबांचं मी माझं ते हे झालं, बोलणं झालं साहेबांनी मला त्या पद्धतीने. मला घरगुती शेती करायसाठी ट्रॅक्टर हवा होता, पण साहेबांनी गायडिंग केलं आणि त्यांनी ती काटकर शाहू साहेबांनी आणि त्या पद्धतीने मी घेतलं. ते माझं चालू झालं. पहिला ट्रॅक्टर माझा 11 महिन्यात नील झाला, 3600 3600 पण आहे आणि 6.5 पण आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही 6.5 ट्रॅक्टर घेतला. हा ट्रॅक्टर घेत असताना आमच्या मनात एकच होतं की जो काही ट्रॅक्टर घेत तो पुढच्या काही 10 वर्षात त्याला जे अपडेशन असेल ट्रॅक्टर मशिनरीचं त्यासाठी असावा, त्याची ताकद चांगली असावी, जेणेकरून आपल्याला जी काही मशागत करायची आहे, आपल्याला खोलवर मशागतीची यावर्षी गरज आहे. कारण आपल्या जमिनी ह्या चोपनट झालेल्या आहेत, पाणी देऊन त्याचा जो काही खालचा लेअर आहे तो कणक झालेला आहे. त्यासाठी आपल्याला जास्त बाकीचे ट्रॅक्टर पाहिजे आणि त्यासाठी चांगली अवजारं पाहिजे. तुमच्याकडे कोणतं मॉडेल आहे? 6.5 परफॉर्मन्स कसा आहे त्याचा? परफॉर्मन्स खूप चांगला आहे. ॲक्च्युली त्याचे जी काही ताकद आहे आणि त्याच्यातली जी काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याचा खूप उपयोग होतो. तो चालवायला खूप चांगला आहे, म्हणजे त्या तो चालवत असताना तुमच्या ड्रायव्हरला त्रास नाही आणि ड्रायव्हरला कंटाळा येत नाही. त्याच्यामुळं काय होतं तर ट्रॅक्टरची इफिशियन्सी पण वाढते आणि तो जो काही कोण लेबर आहे कोणी ड्रायव्हर असेल तो चांगलं काम करू शकतो. माझ्याकडं न्यू हॉलंडचं 3630 क्रिपर गेअरचं मॉडेल आहे. गेल्या 10 वर्ष झालं मी हा ट्रॅक्टर वापरतोय. अजून त्याचा मेंटेनन्स कसलाही प्रकारचा मेंटेनन्स मला आलेला नाही आणि दर 6 महिन्याला माझा ट्रॅक्टर नील होत गेला आहे. आज 9 वर्षात 18 वेळा ट्रॅक्टर नील केला आहे मी. एकदम उत्कृष्ट ट्रॅक्टर, अत्यंत डिझेलला मेंटेनन्सला एकदम परवडणारा, शेतकऱ्याला चारही बाजूनच ऑलराऊंडर असा ट्रॅक्टर आहे न्यू हॉलंडचा. न्यू हॉलंड ट्रॅक्टर हा सर्वोत्कृष्ट आहे. माझ्याकडे 2011 पासून ट्रॅक्टर आहेत. मी 2011 47-10 मॉडेल घेतलं होतं, त्याच्यानंतर 36-30 असे 2 माझ्याकडे ट्रॅक्टर असून ट्रॅक्टरला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टर आहे. डिझेल कमी लागतं ट्रॅक्टरला, मेहनत काम जास्त करतो आणि मेंटेनन्सच्या बाबतीत मेंटेनन्स शून्य आहे. म्हणजे माझा भरपूर धंदा आहे पण मेंटेनन्स शून्य आहे ट्रॅक्टरला. ट्रॅक्टरच्या बाबतीत कोणतीही अडचण नाही. त्याच्यापेक्षा श्रीराम ट्रेडर्सचे मालक शाहूराज गाटकर माझे खूप जवळचे मित्र आहेत. मी त्यांच्यामुळे ट्रॅक्टर घेतला, त्याचा मला खूप फायदा झालेला आहे. ट्रॅक्टरच्या बाबतीत कोणतीही अडचण नाही, खूप खुश आहे ट्रॅक्टर बाबतीत. ट्रेडरचे संस्थापक गाटकर साहेब आहेत, आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया. नमस्कार. 2009 साली गुढीपाडव्याच्याच दिवशी आम्ही डीलरशिपची सुरुवात केली होती. न्यू हॉलंड ट्रॅक्टरच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो. सर्व्हिस चांगली दिल्यानं आणि शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अवजार उपलब्ध करून दिल्यानं शेतकऱ्यांचा फायदा होतो आणि शेतकऱ्यांचा फायदा जर झाला तर शेतकरी तुमच्यासाठी तुमचं मार्केटिंग करतात आणि त्याचा अनुभव आम्हाला फार चांगला आला. 10 वर्षांमध्ये आमची ग्रोथ आहे ती. शोरूमच्या बाबतीत सांगायचं झाले तर 200 स्क्वेअर फीटचं आपलं भाड्याचं शोरूम होतं, तिथून आपण 8000 स्क्वेअर फीटच्या ओन शोरूममध्ये आलो आणि हे फक्त तेवढ्यावरच न थांबता जवळपास 5000 ग्राहकांचा आपला परिवार झालेला आहे आणि मार्केटमध्ये आज ट्रॅक्टर घेण्यासाठी कुणीही इच्छुक असेल तर त्याच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये न्यू हॉलंड ट्रॅक्टर हा नक्कीच असतो. त्याचं कारण आहे, न्यू हॉलंड ट्रॅक्टर कंपनी जी आहे ही इटलीची कंपनी आहे. 190 देशांमध्ये ट्रॅक्टर विकते, 60 देशांमध्ये कारखाने आहेत आणि अगदी 1500-2000 HP पर्यंतचे ट्रॅक्टर बनवते आणि शेतकऱ्यांना लागणारे यांत्रिकीकरणाचे सगळे अवजार बनवते. अगदी आपण ऊस तोडणी मशीन जे बघतोय ते पण न्यू हॉलंड कंपनीनंच इम्प्लिमेंट केलं, न्यू हॉलंड कंपनीनंच आणलेलं आहे. अशी बरीचशी अवजारं बरेचसे मशीन्स आल्यामुळं शेतकऱ्यांचाही फायदा होतोय आणि त्याचबरोबर व्यवसायही वाढतोय. माणसाच्या मनावर आणि मातीच्या मनावरती अधिराज्य गाजवणार एक राजबिंद व्यक्तिमत्व. परिषद मी पदार्पण करत असताना आज दिवसभरात तालुक्यातल्या सर्व थरातल्या सर्व गावातल्या
सर्व नातेवाईकांच्या मला प्रचंड अशा शुभेच्छा मिळाल्या.